अंबाजोगाई हो लातूर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून बुधवारी वाजण्याच्या सुमारास याच रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी दोन अपघात झालेत यातील एका अपघातात तिघांचा मृत्यू झालाय तर दुसऱ्या अपघातात पाच जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे महामार्गावरील पोखरी फाटा येथे टेम्पो कार आणि उसाच्या ट्रॅक्टरचा अपघात झालाय या अपघातात पाच जण जखमी झाल्याची माहिती असून जखमींना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर याच रस्त्यावर बर्दापूर जवळ झालेल्या कार आणि उसाच्या ट्रॅक्टरच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून तिघेही परळीचे असल्याची प्राथमिक माहिती आहे बबन प्रभू राठोड नंदू माणिक राठोड आणि राहुल सुधाकर मुंडे यांचा या अपघातात मृत्यू झालाय हे दोन्ही अपघात एकाच रस्त्यावर एका तासाच्या फरकाने झाले असून उसाच्या ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर नसल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय द कॉलमसाठी सोमनाथ सह श्याम जाधव बीड